नमस्कार, पुरंदर न्यूज चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे। आजच्या ठळक बातम्या। दिवे येथील क्रीडा संकुलात रनिंग ट्रॅकचे खासदार सुप्रिया सुळे व आमदार संजय जगताप व माजी आमदार अशोक भाऊ टेकवडे यांच्या हस्ते भूमिपूजन संपन्न। आंतरराष्ट्रीय कीर्तीचे क्रीडा प्रशिक्षण मार्गदर्शन देण्यासाठी तयार असल्याची माहिती जिल्हा क्रीडा अधिकारी यांनी पुरंदर न्यूजवर दिली। ऑलिम्पिकमध्ये बॉक्सिंगमध्ये ज्यांनी भारताचं नेतृत्व केलं आणि अर्जुन पुरस्कार ज्यांना मिळालेला आहे, अशा प्रकारचे आंतरराष्ट्रीय खेळाडू या क्रीडा संकुलासाठी मार्गदर्शन देण्यासाठी उपलब्ध असल्याची माहिती या ठिकाणी पुरंदरचे क्रीडापटू व आयकर खात्याचे अधिकारी सुजित बडदे यांनी पुरंदर न्यूजवर दिली। आमदार संजय जगताप यांच्या प्रयत्नाने व स्वर्गीय चंदूकाका जगताप यांच्या प्रयत्नाने सासवड शहरामध्ये मोठ्या प्रमाणावर क्रीडापटू तयार झालेले आहेत। सातत्यानं त्यांनी खेळाडूंना क्रीडांगणासाठी मदत केल्यामुळंच सासवड शहरामधील अनेक तरुणांना रोजगार उपलब्ध झाल्याची माहिती सुजित बडदे यांनी पुरंदर न्यूजवर दिली। महावितरण व तलाठ्यांच्या सर्व्हर व ग्रामपंचायत प्रशासकाबाबत आज खासदार सुप्रिया सुळे यांच्या आढावा बैठकीत अनेक नागरिकांनी तक्रारी केल्या। महावितरणचा कारभार तातडीने सुधारण्याचे आदेश पुरंदर हवेलीचे आमदार संजय जगताप यांनी त्याच ठिकाणी दिले। पंचायत समितीच्या सभागृहात ही बैठक आयोजित केली होती। पुरंदर तालुक्यातील अनेक नागरिकांनी शेतकऱ्यांनी या ठिकाणी आपले प्रश्न मांडून प्रशासनाला वेगवान किंवा गती देण्याची मागणी केली आहे। जेजुरी नेरा रस्ता, पुरंदरमधील रेल्वे पूल, बेलसरमधील PDCC बँक शाखा व खासदार फंडाबाबत पत्रकार परिषदेत खासदार सुप्रिया सुळे यांनी सडेतोड उत्तरे दिली। आमदार संजय जगताप यांनी रस्त्याबाबत उपलब्ध असलेला निधी, सार्वजनिक बांधकाम खात्याचा उपलब्ध असलेला निधी व लवकरच जे बंधारे वाहून गेलेले आहेत त्यांच्या दुरुस्तीचं काम सुरू होणार असल्याची माहिती सविस्तर माहिती पत्रकारांना दिली। जेजुरीचे माजी नगरसेवक सतीश निवृत्ती घाटगे यांच्या घरी खासदार सुप्रिया सुळे व आमदार संजय जगताप यांनी आज भेट दिली। वाळुंज येथे अतिवृष्टीची पाहणी करताना खासदार सुप्रिया सुळे, आमदार संजय जगताप, अशोक भाऊ टेकवडे, सुदामाप्पा इंगळे, माणिकराव झेंडे पाटील यांनी अतिवृष्टीच्या शेतकऱ्यांशी चर्चा केली व प्रत्यक्ष शेतात जाऊन बांधावर जाऊन पाहणी केली। जेजुरी रेल्वे स्टेशन या ठिकाणी माजी नगरसेवक व विद्यमान नगरसेविका महबूबभाई पानसरे मित्रमंडळ यांच्या वतीने आयोजित केलेल्या भव्य रक्तदान शिबिराचे उद्घाटन खासदार सुप्रियाताई सुळे व आमदार संजय जगताप यांनी केले। रक्तदान शिबिरास अतिशय मोठा प्रतिसाद मिळाला। सासवड येथील काळभैरवनाथ मंदिर सासवड येथे घटस्थापनेचा पहिला दिवस परंपरेप्रमाणे साजरा करण्यात आला। मंदिर भाविकांसाठी बंद आहे, परंतु पुजाऱ्यांनी यथासांग परंपरेप्रमाणे मंदिरात पूजन केले। दसऱ्यापासून नियमांचे पालन करून जिम व व्यायामशाळा सुरू करण्याचे आदेश मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांनी आज दिल्याने व्यायामपटूने या घोषणेचे स्वागत केले आहे। माझे कुटुंब माझी जबाबदारी या मोहिमेअंतर्गत पिंपरी चिंचवड महानगरपालिका तसेच पुणे महानगर परिवहन महामंडळ व सामाजिक कार्यगट यांच्या संयुक्त विद्यमाने पुण्याचा निर्धार करोना हद्दपार या अभियानाचा उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या हस्ते शुभारंभ करण्यात आला। PMPL चे प्रमुख राजेंद्र चंदूकाका जगताप यांनी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचे स्वागत केले व PMPL चे व या योजनेची संपूर्ण माहिती दिली। जिल्ह्यातील सर्व कुटुंबांची आरोग्य पथकाकडून तपासणी करण्यात येत असून कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा अंदाज तज्ज्ञांनी व्यक्त केला आहे। यापुढेही नियमांचे पालन करून सण साधेपणाने साजरे करूया असे आवाहन नामदार अजितदादा पवार यांनी सदरप्रसंगी केले। जेजुरी येथील कोविड केअर सेंटरची पाहणी करताना खासदार सुप्रिया सुळे व आमदार संजयजी जगताप, माजी आमदार अशोक भाऊ टेकवडे, देवस्थानचे प्रमुख संदीपप्पा जगताप, नगराध्यक्ष विनास सोनवणे, खासदार सुप्रिया सुळे यांनी
मार्तंड कोविड सेंटरची पाहणी केल्यानंतर कामकाजाबाबत समाधान व्यक्त केले. खासदार सुप्रिया सुळे व आमदार संजय जगताप यांनी जेजुरीच्या नगराध्यक्ष व नगरसेवकांसहित आज पेशवे तलाव व ऐतिहासिक होळकर तलावाची पाहणी केली. व जेजुरी हे खंडोबाचं देवस्थान असल्यामुळे त्याचबरोबर अनेक भक्त या ठिकाणी येत असल्यामुळे लाखोच्या संख्येने येणाऱ्या भक्तांसाठी या तलावाचे पुनरुज्जीवन करून पर्यटन स्थळात रूपांतर करणार असल्याची माहिती पुरंदर न्यूजवर दिली. आजची कोरोना परिस्थिती. जेजुरी येथे घेतलेल्या 9 स्वॅबपैकी 2 व्यक्तींचे अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आलेले आहेत. जेजुरी 1 निरा 1. सासवड येथे घेतलेल्या 18 व्यक्तींच्या स्वॅबपैकी 5 व्यक्तींचे अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आलेले आहेत. सासवड 2, दिवे 1, हिवरे 1, माहुरे 1. धन्यवाद.